श्री स्वामी समर्थ महाराज तुम्हा सर्वांना सदैव खुश ठेवो ही स्वामी चरणी प्रार्थना। आज मी तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी काही तोडगे म्हणा की उपाय म्हणा आहे ते मी तुम्हाला आज सांगणार आहे। पैसा ही अशी गोष्ट आहे की सध्याच्या काळात त्याच्याशिवाय बऱ्याच गोष्टी अडतात। पैसा जरी सर्वस्व नसला तरी पैसा नसेल तर जीवनावर खूप गंभीर परिणाम होतात। कधी कधी व्यवसायात पैसा येतो पण तो हव्या त्या प्रमाणात येत नाही। प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते पैशाचा ओघ सतत सुरू असावा, त्यासाठी आज आपण एक खात्रीलायक उपाय बघणार आहोत जे केल्याने आपल्याकडे पैशाचा ओघ सतत सुरू राहील व आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही। तो उपाय आहे शुक्रवारी लाल गुलाबाचे फूल विकत आणावे, मग ते नव्या कोऱ्या लाल वस्त्रात गुंडाळून कपाटात तिजोरीत गल्ल्यात ठेवावे, असे सलग 8 शुक्रवारी करावे व नंतरच्या दिवशी म्हणजे 8व्या शुक्रवारी पूर्ण होताच दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी ती सर्व सुकलेली फुले दिवे लागण्याच्या वेळी वाहत्या पाण्यात सोडून द्यावीत। हा उपाय कुणालाही सांगू नये, कारण ज्याला तुम्ही सांगाल त्याचे गुरु तुम्ही ठराल। त्याचे चांगले होण्यास सुरुवात व आपण मागे येण्यास सुरुवात, याकरिता आपली श्रद्धा नसेल तर करू नये, मात्र दुसऱ्याला सांगू नये। या उपायाबरोबर श्रद्धा व विश्वास असायला हवा व कष्ट करण्याची तयारी असावी। श्री स्वामी समर्थ।